नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। मी वैभव गुराव, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो, कशात सगळे बरे आहेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, आमचे व्हिडिओ बघताय ना, बघायलाच पाहिजे ना, तर लाईक कोण करणार? तर मित्रांनो, आत्ता आपण आहोत खेडमध्ये, म्हणजेच वेदिकाच्या घरी आहोत खेडमध्ये। तर खेडमध्ये तुम्हाला माहितीच आहे की जगबुडी नदी आहे आणि ती खूप प्रचलित आहे, तिचं नाव खूप आहे, कारण का प्रत्येक पावसामध्ये त्या नदीला पूर येतोच। आणि त्या नदीच्या पुराचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर आहेच, तुम्ही जर तो पाहिला नसाल तर पाहून घ्या, यावर्षीचाच आहे तो। तर आम्ही असं ऐकून आहोत की त्या नदीमध्ये मगर पण खूप आहेत, म्हणजे क्रोकोडाईल हे खूप प्रमाणामध्ये आहेत नदीमध्ये। तर आपण आज या व्हिडिओमध्ये त्याच मगर बघण्यासाठी जात आहोत आणि आपल्यासोबत पत्तू आहेच। पत्तू, तर जसं की दादा बोलला की आपण आता त्या नदीमध्ये मगर आहे का बघायला चाललो आहेत, आहेतच असं सांगत होते सगळे, पण आता बघूया आपल्याला किती दिसतात। तर चला तर मग जाऊया बघायला मगर किती आहेत। आणि तू काय एक्साइटेड आहेस की नाही? मी खूप एक्साइटेड आहे, कारण की मी कधीच मगर बघितले नाही आतापर्यंत, फक्त टीव्हीवरच बघितले आहे, आता प्रत्यक्षात जाऊन बघूया। तर मित्रांनो बघूया आपण, पण आता खेडमध्ये पहिल्यांदाच मगर आम्ही प्रत्यक्षात तशी बघितले आहे, पण मी तर बघितले आहे, पण आपण खेडमधल्या बघूया नग जी जगबुडी नदी आहे त्या नदीमध्ये किती आपल्याला मगर बघायला मिळतात ते पण आपण बघूयात। आणि तुम्ही पण चला आमच्यासोबत नदीवरती आणि तुम्ही पण बघा आमच्यासोबत किती मगर आपल्याला बघायला मिळतात ते। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मित्रांनो, आता आपण खेडच्या जगबुडी नदीच्या इथे आलेलो आहोत आणि आपण आता बघूयात आपल्याला या नदीच्या काठावरती किती मगर बघायला मिळत आहेत। जेवढे आम्हाला बघायला मिळतील तेवढे तुम्हाला नक्कीच दाखवेन। तर नक्कीच व्हिडिओ एन्जॉय करा आणि शेवटपर्यंत बघा, बघा तुम्हाला किती मगर बघायला मिळतात त्या या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, ही समोर दिसते ती खेडमधली जगबुडी नदी आहे आणि मागे मी ज्यावेळेला खेडमध्ये आलो होतो तेव्हा मुसळधार पाऊस होता आणि याच नदीला पूर आला होता आणि पुराचं पाणी हे सगळं, हा इकडे रस्ता आहे बघा, आता मी ज्या साईडला उभा आहे हा रस्ता पूर्णपणे बुडला होता पाण्याखाली। मला वाटतं त्या बांधापर्यंत हे हा जो गडगा दिसतोय तुम्हाला त्या गडग्यापर्यंत पाणी होतं आणि त्यावेळेला मी तिथे पांढरी तुम्हाला गाडी दिसत आहे बघा, व्हॅन, तिथून शूट केला होता आणि बघा तिथून मी शूट केला, तिकडपर्यंत पाणी होतं। आणि आत्ता ह्या नदीचं पात्र बघा, म्हणजे त्यावेळेला किती पूर मोठा आला होता बघा। आणि ह्या साईडला हा रस्ता दिसतोय बघा, हा पूर्णपणे पाण्याखाली गेला होता, म्हणूनच तुम्हाला मी हा दाखवतो। तुम्ही जर मागचा व्हिडिओ बघितला नसाल तर तो महापुराचा व्हिडिओ नक्की बघा, त्याच्यामुळे तुम्हाला बघायला मिळेल किती पाणी होतं त्यावेळेला। आणि आत्ता ही नदी किती शांत आहे बघा। तर मित्रांनो, आता आपण जगबुडी नदीवरती आहोत खेडमध्ये आणि इथे तुम्हाला नदीच्या पात्राच्या पलीकडच्या साईडला मगर दिसत असतील बघा। या मगर बघण्यासाठी आपण आता इथे खास आलो आहोत आणि केवढ्या मोठ्या त्या कातळावरती बसलेल्या आहेत बघा, ऊन घेण्यासाठी त्या आलेल्या आहेत। हे बघा, हे तोंड उघडूनच आहेत इथे, या साईडला दोन, इथे समोर एक दिसरं असेल आतमध्ये बघा, इकडे या साईडला, हे बघा इथे बघा, हां ह्या दोन आहेत बघा, इथे कसे त्या खडकावरती बसलेले आहेत बघा। आणि इकडे पुढे हे बगळे पण किती बसले आहेत बघा, खूप मगर असतात इथे, तुम्हाला बघायला मिळाले असतीलच। इथे एक पाण्यामध्ये पण दिसतंय बघा आणि इकडे पुढे पात्रीवरती एक आलेली आहे, ते खाली पाण्यामध्ये दुसरी एक आहे, तीन, इथे एक, चार, पाच, सहा, सात, आठ, आठ इथे समोर दिसत आहेत आपल्याला। आणि इकडच्या मिळून इथे बघा, या साईडला
इकडे इथे एक आहे बघा, नऊ ही मोठी आहे खूप, त्या बाजूला इथे दहा, त्यानंतर अकरा, बारा, तेरा तेरा, त्यानंतर इथे सगळ्यात मोठी दिसते आहे बघा, चौदा, पंधरा, सोळा, सतरा मगर आपल्याला इथे समोर दिसल्यात, आणि काही पाण्यामध्ये पण आहेत, आणि तिकडे पलीकडे एक आहे ती बघा तिकडे समोर, ती अठरावी, अशा आपल्या अठरा मगर इथे दिसलेल्या आहेत, आणि खूप साऱ्या या जगबुडी नदीमध्ये मगर्स आहेत, तिथे पाण्यामधून पण हळूहळू वरती येत आहेत आणि लगेच खाली पण जात आहेत. ती बघा इथे पुन्हा खाली गेली. चला, आणि मित्रांनो इथे पण मगाशी ते अठरा झाल्या आणि इथे पण किती आहेत बघा, एक, दोन, तीन आणि टोटल चार आहेत, इथे चार नाही पाच आहेत, आणि ह्या टोटल आता झाल्या आहेत बा तेवीस झाल्या आहेत, तेवीस मगर आपल्याला आता बघायला मिळाले इथे. तर आता तेवीस नंतर इथे पण अजून आहेत बघा, पुढे इथे तीन आहेत बघा, हे बघा तीन, आणि ह्या दोन आणि इथे पुढे एक आहे बघा, अशा इथे सव्वीस मगर आत्तापर्यंत आपल्याला बघायला मिळाल्या आहेत. आणखीन किती बघायला मिळतात ते बघूया. तर मित्रांनो सव्वीस झाल्या आणि ही सत्तावीस नंबर मगर बघा समोर. हे बघा ही सत्तावीस नंबर आहे, म्हणजे आपल्याला एकूण इथे सत्तावीस मगर दिसलेले आहेत. तर मित्रांनो बघितलात तुम्ही मगर, आम्ही पण बघितलाच, खूप होत्या, सत्तावीस होत्या, आणि तुम्ही पण या व्हिडिओमध्ये मगर पाहिला असालच. तर आम्ही खास मगर बघण्यासाठी इथे आलो होतो, आणि माझ्या मागे दिसते ती खेडमधली जगबुडी नदी आहे. आपण सध्या खेडमध्ये आहोत हे तुम्हाला माहितीच आहे. तर पत्तू कसं वाटलं प्रत्यक्षात मगर बघून? मी आज पहिल्यांदाच आयुष्यामध्ये मगर बघितले, मी एवढ्या वर्षामध्ये कधीच मगर नव्हती बघितली, तर खूप भारी वाटलंय. एवढं जवळ ना आपल्याला दिसते कॅमेऱ्यातून, ती एवढी जवळ तर कसं वाटतं ते एकदम बेकार. कारण की मी मुंबईला असतो, मुंबईला तर कधीच नाही, फक्त टीव्हीवर बघितले होते की मगर असे असते तसे असते. आज पहिल्यांदा बघतो इथे, खूप भारी आहेत, आणि इथं सत्तावीस मगर आपण बघितले आहेत. तर नक्कीच मित्रांनो तुम्ही पण बघितलं असालच. आणि खेडची जगबुडी नदी आहे ती मगरसाठीच फेमस आहे, आणि या नदीमध्ये जास्त करून तुम्हाला मासे कमी मिळतील पण मगरच जास्त मिळतील. तर नक्कीच तुम्ही पण व्हिडिओ एन्जॉय केला असेल, व्हिडिओ एन्जॉय केला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय शिवराय.